जिल्ह्यातील माजलगाव जलाशयावर स्थानिक मच्छीमार भोई समाज वर्षानुवर्षापासून आपली उपजीविका भागवत असून जलाशयावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात भोई समाज माजलगाव जलाशयावरील केसापुरी कॅम्प येथे सामूहिक जलसमाधी आंदोलन त्यांच्याकडून सुरू करण्यात आले होते. नेमके काय आंदोलन आहे हे पाहूयात या बातमीतून. माजलगाव जलाशयाचे जलक्षेत्र 7,292 हेक्टर एवढे असून या जलाशयावर परंपरागत स्थानिक भोई समाज मासेमारी करत असून मागील काही महिन्यांपासून स्थानिक मच्छीमार भोई समाज आणि ठेकेदार उपठेकेदार यांचा वाद कायम चालू असल्यामुळे यापूर्वी वडवणी तालुक्यातील देवगाव येथे दिनांक 26 जानेवारीला जलसमाधी आंदोलन केले होते. पण लेखी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा भोई समाजाने घेतला होता. प्रमुख मागण्यांसाठी सामूहिक आंदोलन करण्यात आले. या जलाशयावर मच्छीमारांवरील खोट्या केसेस मागे घेण्यात याव्यात. माजलगाव जलाशयाचा सन 2019 ते 2020 पर्यंतचा मासेमारी तलाव ठेका तत्काळ रद्द करण्यात यावा. मच्छीमारांवर अन्याय करणाऱ्या ठेकेदाराला तत्काळ अटक करण्यात यावी. माजलगाव जलाशयात खोटे गुन्हे दाखल करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. या मागण्यासंदर्भात माजलगाव जलाशयावरील केसापुरी कॅम्प तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे 28 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता भोई समाजातील 150 च्या वर मच्छीमार जलसमाधी घेण्यासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी मत्स्यालय प्रशासन हजर होते, तसेच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन हे देखील हजर होते. आमच्या सारखं व्हावं म्हणून द्वंद्व आंदोलन केलं तर तळ आमच्या सारखं झाले नाही म्हणून आमची हीच मागणी आहे. तळ आमच्या सारखं व्हावा, आमचे जर डॉक्टर त्याचे नोकरदार आमच्या बायाचे ह्याचे पिशव्या चापीत येत हे गुन्हा दाखल करावा, हे अशी आमची मागणी. आमचं तळ पाहिजे, दुसरं काय नाही आमचं मागणी. आमचे लेकर बाळ सगळे पाण्यात राहतात, आमच्या लेकराला शिक्षण नाही काय नाही, आमचा धर्म हेच आहे माशाचा. बीड जिल्ह्यातील माजलगाव या जलाशयामध्ये आज मच्छीमारांचं सामुदायिक जलसंबंधी आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि या जलसंबंधी आंदोलनामध्ये माजलगाव तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व मच्छीमार या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर आज आपण बघत आहोत की हे जे काय सगळे मच्छीमार बांधव जे आहेत या ठिकाणी आपल्या हक्कासाठी मागण्यासाठी हे जलसंबंधी आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. तर जवळपास असे 150 ते 200 मच्छीमार जे आहेत या ठिकाणी या माजलगाव जलाशयामध्ये आलेले आहेत आणि दुर्दैवाने काही दुर्घटना होऊ नये म्हणून या आपण बघत आहोत की या पोलीसच्या गाड्या ज्या आहेत पोलीस या आजूबाजूला असे तैनात झालेले आहेत. त्यानंतर आरोग्य विभाग देखील या ठिकाणी तैनात झालेला आहे. बाजूलाच पेंडॉलमध्ये मच्छीमार जे काय आहेत त्या ठिकाणी पेंडॉलमध्ये आपल्या मागण्यासाठी आणि महिला ज्या आहेत त्या महिला देखील त्या पेंडॉलमध्ये आहेत आणि अशा प्रकारे जवळपास आज माजलगाव धरणामध्ये सकाळपासून 11:30 पासून या जलसंबंधी आंदोलन सुरू झालेलं आहे. तर या आंदोलनामध्ये महिला पुरुष आणि इतर जे आहेत समजा लहान मुलं देखील या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. जर मागण्या लवकरात लवकर जर नाही मान्य झाल्या तर हे आंदोलन असेच पुढे चालू ठेवू असं देखील मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. तर आजचं जे जलसंबंधी आंदोलन आहे तर हे जलसंबंधी आंदोलनासाठी आजूबाजूला जे काही प्रशासन आहे ते प्रशासन सज्ज झालेलं आहे. मत्स्य विभाग देखील या ठिकाणी सहभाग झालेला आहे, कर्मचारी त्याचे देखील आलेले आहेत. तर या आज काय नेमका आहे तोडगा निघतो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. एम के न्यूजसाठी सुहास बोर्डे, बीड.